यवतमाळच्या पुसद मतदारसंघातून ययाती नाईक हे धाकटे बंधू इंद्रनील नाईकांविरुद्धचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. मुंबईत वसंतराव नाईकांचे पुत्र अविनाश नाईकांशी चर्चा केल्यानंतर ययाती नाईक माघार घेणार आहेत. कारंजामधून समनक जनता पार्टीकडनं मात्र निवडणूक लढणार आहेत. अविनाश नाईक हे प्रचाराला येतील असं कळतंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांना यानिमित्ताने मोठा दिलासा मिळालाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.